जुळीतील स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याचा तपास करीत अवघ्या काही तासातच लुटारूंच्या टोळीला जेरबंद केले आहे। या कारवाईत दोघांना अटक केली असून एक जण यात मात्र फरार आहे। दोघांकडून 11,000 दोन मोबाईल ही जप्त करण्यात आले आहे। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील नकानेतील पृथ्वीराज मनसराम पाटील यांचा मुलगा देवेंद्र पाटील आज पहाटे 5:15 सुमारास नातेवाईकांना घेऊन जाण्यासाठी शहरातील कृष्ण हॉटेल जवळील बायपास रोडने पायी जात होते। त्याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या 3 अनोळखी इसमांनी देवेंद्र यांच्या हातावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांच्या हातातील मोबाईल व पॅन्टच्या खिशातील 1600 रुपये रोख जबरीने हिसकावून पडून नेले। याबाबत पृथ्वीराज पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। हा गुन्हा गंभीर स्वरूपा असल्यानं पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले। त्यानुसार गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गोपाल गोपी रावलकर व 21 राहणार जानकी नगर कंझरवाडा सिंधी कॉलनी रोड जळगाव यास जळगाव इथून ताब्यात घेतले। तर चौकशीत त्याने हा गुन्हा त्याचा मेहुणा शंकर रतन साळुंके वय 22 राहणार क्रांती चौक चित्तोड रोड धुळे व साहिल सुनील केदार राहणार नारायण मास्तर चाड चित्तोड रोड धुळे यांच्यासह मिळून केल्याची कबुली दिली। तसेच त्याने देवेंद्र पाटील यांच्याकडून हिसकावून घेतलेला मोबाईलही काढून दिला। तर शंकर साळुंके याला क्रांती चौकातील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे। त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मार्चला साखरी रोडवर कृष्णा हॉटेलच्या जवळ बायपासला एका तरुण मुलाला पहाटे 5:30 हातावर चाकूने वार करून काही आरोपींनी लूटमार केली होती आणि त्याचा मोबाईल जबरीने चोरून नेला होता। त्या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता। हा गंभीर गुन्हा होता कारण पहाटे 5:30 हा गुन्हा घडलेला होता आणि थोडंसं मग त्यामुळे त्या भागात वातावरण खराब झालं होतं। तेव्हापासून ह्या गुन्ह्याचा तपासावर आपण मागे होतो आणि आता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना देखील मी याचा समांतर करण्याबाबत आदेश दिलेले होते। त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या टीमने अतिशय चांगली कामगिरी केली आणि याच्यामध्ये आरोपी गोपाळ गोपी रावलकर हा जळगावचा आरोपी आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आणि त्याने त्याचा साथीदार शंकर रतन साळुंके राहणार क्रांती चौक चित्तोड रोड धुळे आणि साहिल सुनील केदार राहणार नारायण मास्तर चाड चित्तोड रोड धुळे या दोघांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। आता याच्यामध्ये दोन आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत। एक आरोपी याच्यामध्ये वॉन्टेड आहे। त्या दोन्ही आरोपींकडून ह्या गुन्ह्यातला एक मोबाईल आणि आणखी दुसऱ्या गुन्ह्यातला एक मोबाईल असे दोन मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। आता याच्यात हे आरोपींचं आपण रेकॉर्ड तपासलं तर शंकर साळुंके याच्यावर याच्यापूर्वी धुळे शहरला अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा जो वॉन्टेड आरोपी आहे साहिल केदार याच्यावर सेंट्रल पोलीस स्टेशन उल्हासनगर इथे 5 गुन्हे आणि धुळे शहरला रॉबरीचा पूर्वीचा 1 गुन्हा असे हे सराईत गुन्हेगार आहेत। हे अतिशय मेहनत करून ही चांगली कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ESI योगेश राऊत ESI संजय पाटील पोलीस हवालदार श्रीकांत पाटील प्रभाकर बैसाने रफिक पठाण पोलीस नायक योगेश चव्हाण राहुल सानप पोलीस शिपाई कमलेश सूर्यवंशी राहुल गिरी सागर शिरके सुनील पाटील अमोल जाधव आणि चालक पोलीस नायक कैलास महाजन गुलाब पाटील या सगळ्यांनी केलेल्या आहे। या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो।